भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवरून शिवसेना आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. यावरून भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत नितेश राणेंचे या सभागृहातून कायमचं निलंबन करा अशी मागणी केली आहे. 5 जुलैला या सभागृहामध्ये 12 आमदार तुमचे निलंबित झाले. योग मी अध्यक्षांची परवानगी घेतली, मला पुरेपूर बोलायला पाहिजे. बोला बोला. आणि त्यानंतर योगायोगाने त्या चेअरवर मी होतो आणि नंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण अभिरूप विधानसभा भरवली. त्यावेळेला हे सदस्य त्यावेळेला अनेक वक्तव्य करत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं, माननीय चंद्रकांत दादांना उद्देशून. युट्यूबवरती क्लिप आहे, माझ्याकडे क्लिप आहे. या संधीची मी वाट बघत होतो, गेले कित्येक दिवस गप्प होतो मी. अध्यक्ष महोदय, ह्या सदस्य निलेश राणे आणि दादांना उद्देशून म्हटले. दादा, मी इथं असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणीतरी सांगितली 2 बिस्किटं देतो, जा त्याला चावून ये. तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले. त्यावेळेला सुधीर भाऊ, तुम्ही मला दिसत नाही त्या क्लिप मध्ये, तुम्ही नव्हतात. पण आज मला दादांना प्रश्न विचारायचा आहे, आज मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे आणि आज मला माजी अध्यक्ष नानांना प्रश्न विचारायचा आहे की जर मला 2 बिस्किटं घालून मला कोणाला तरी चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याच वेळेला दादांनी असं नितेश आमदार नितेश राणेला विचारलं पाहिजे होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तत्कालीन अध्यक्ष सन्मान्य हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना सस्पेंड केलं होतं. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी किती बिस्किटं खायला घातली होती हे दादांनी विचारलं पाहिजे होतं. मी असं बोलणार नाही, मी नाही विचारणार. दादा, तुमची घोषणा अशी होती त्यावेळेला, काय सुखावला? काल ह्याच्यामुळे सुखावला तुमची घोषणा. अध्यक्ष महोदय काल इथं सुखावला. नामाने विचारला पाहिजे होता. मी वाट बघत होतो अध्यक्ष बाबा, त्यांना बाबांना मला प्रश्न विचारायचाय. तुमची घोषणा होती. सर्वांना विनंती, कृपया अध्यक्ष उठल्यानंतर सर्वांनी शांत बसायचं असं. सर्वजण एक मिनिट थांबतो. एक मिनिट. सर्व सदस्यांना विनंती आहे जेव्हा अध्यक्ष उभा असतो त्या टायमाला सर्वांनी शांत बसायचं असतं. कांदे, शांत बसा. विचारून घ्या.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायचा चंद्रकांत दादांना की तुमची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू, सांगा तुम्ही त्यांना घडवलं का तुम्हाला त्यांनी घडवलं हे सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। हा माझा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। त्याच वेळेला यांनी रोखायला पाहिजे होतं, यांनी रोखलं नाही आणि म्हणून काय सोकावलाय आणि अशा सदस्याला या सभागृहामधून कायमस्वरूपी निलंबित करा ही माझी मागणी अध्यक्ष महोदय। सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे।